खुशखबर 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 अल कयूम बिर्याणी हाऊसचे एक वर्ष पूर्ती दिनानिमित्त प्रत्येक अस्सल हैदराबादी दम बिर्याणी व चिकन डिश हे फक्त 99 रुपयात। आमचा पत्ता अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी जवळ, होटगी रोड, सोलापूर। राज्यातील 25 जिल्हा परिषदा, 14 महापालिका आणि 284 पंचायत समित्यांसह नगरपालिका नगरपंचायतीवरील प्रशासकास 15-20 मार्च रोजी वर्षपूर्ती होईल। तरीही त्या संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत हे विशेष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवीन प्रभाग रचनेवर 16 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। तत्पूर्वी प्रशासकास आणखी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं नियोजन केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। राज्यात भाजपाची सत्ता असताना 2017 महापालिका निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस सरकारनं मुंबई वगळून अन्य महापालिकांसाठी 4 सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती। या निर्णयाचा सर्वाधिक फायदा भाजपाला झाला होता, त्यामुळेच राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आघाडी सरकारनं हा निर्णय फिरवून पुन्हा एकसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचं ठरवलं। मात्र एकसदस्यीय प्रभाग पद्धतीत विरोधी पक्ष भाजपाला आयत उमेदवार मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन आघाडीनं महापालिका नगरपालिकांमध्ये 2 आणि नगरपंचायतीत 1 सदस्य प्रभाग पद्धत लागू केली होती। मात्र या सगळ्यांचा वाद आता न्यायालयात पोहोचलाय, त्यावर 16 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय, त्यामुळे आगामी निवडणुकीचा दिवाळीत धुराळा उडण्याची शक्यता आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।